नमस्कार। ठाणे वर्तमान मध्ये मी नितिन बोलसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आरोप प्रत्यारोपांची राळ उडायला सुरुवात झाली आहे। एक प्रकारे आरोप प्रत्यारोपांचा कलगी तुरा सुरू झाला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। आमदार आव्हाड यांनी शिवसेनेच्या वचननाम्यावर बोचरी टीका केल्यानंतर ही टीका जिव्हारी लागलेल्या शिवसेनेच्या वतीने आज एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं। कचरा क्लस्टर आणि मेट्रो प्रकल्पाला कोण आडवं आलं याचं उत्तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी द्यावं असं थेट आव्हानच यावेळी शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के, खासदार श्रीकांत शिंदे आणि महापौर श्री संजय मोरे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिलं आहे। डायगर येथील प्रकल्पाला तत्कालीन पालकमंत्री श्री गणेश नाईक यांनी स्वतः विरोध केला होता। त्या ठिकाणच्या नागरिकांच्या आंदोलनाला नाईक यांनीच पाठिंबा दिला होता असं यावेळी श्री नरेश म्हस्के यांनी म्हटलं। त्याचप्रमाणे ज्या शाही आणि काळू धरणाच्या नावाने आज आव्हाड खडे फोडत आहेत त्या धरणांची कामं कुठल्याही मंजुऱ्या न घेता राष्ट्रवादीच्या जलसंपदा मंत्र्यांनी कोणाचं भलं करण्यासाठी सुरू केले होते असा सवाल देखील यावेळेस श्री नरेश म्हस्के यांनी विचारला आहे। सध्या पारसी कृतीबंदलातील चौपाटी देखील चांगलीच गाजते आहे। जर 5 वर्षांपासून आव्हाड या चौपाटीसाठी प्रयत्नशील होते तर मग घोडं अडलं कुठे होतं असा सवाल देखील यावेळी श्री आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आव्हाड यांना केला आहे। ठाण्याच्या खाडी किनारी गेल्या 5 वर्षांमध्ये आव्हाड यांनी अशा प्रकारची चौपाटी का केली नाही? त्यावेळेस त्यांचं सरकार होतं, मग अशा कितीतरी चौपाट्या त्यांना खाडी किनारी करता आल्या असत्या अशी बोचरी टीका देखील यावेळेस करण्यात आली। पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी रेती व्यावसायिकांचं पुनर्वसन देखील घडवून आणलं, त्यामुळे कुणीही विरोध केला नाही असं देखील यावेळेस सांगण्यात आलं। शिवसेनेकडे विकासाचं व्हिजन आहे, त्यामुळे गेल्या 25 वर्षांमध्ये ठाण्याचा विकास झाला, एक विकसित शहर म्हणून ठाण्याचं देशात आदराने नाव घेतलं जातं असं देखील यावेळेस सांगण्यात आलं। आज मेट्रोच्या कामाचं भूमिपूजन झालं आहे, मात्र काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने मेट्रो व्यवहार्य नाही असं सांगितलं होतं, मग त्यावेळेस आव्हाड काय करत होते असा सवाल देखील यावेळेस महापौरांनी विचारला आहे। ज्या MCA क्रिकेट अकादमीच्या संदर्भात आव्हाड सातत्याने बोलत आहेत, प्रत्यक्षात ही क्रिकेट अकादमी हे श्रीमंतांचं पिल्लू आहे, त्या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब ठाणेकर कधीही जाऊ शकला नसता, त्यामुळेच या संपूर्ण प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला अशी भूमिका देखील यावेळेस मांडण्यात आली। त्यांचे सगळे नगरसेवक हे वेगवेगळ्या पक्षात शिवसेना भाजपामध्ये गेलेले आहेत। 70% राष्ट्रवादी आणि काँग्रेस आज शिवसेनेच्या उंबरठ्यावरती येऊन उभी राहिलेली आहे की आम्हाला तिकीट नको पण आम्हाला शिवसेनेत प्रवेश द्या, अशी परिस्थिती राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेसची या ठाण्यात झालेली आहे। म्हणून काहीतरी दाखवायला पाहिजे, काहीतरी श्रेष्ठींना खुश करण्याकरता शिवसेनेवरती आरोप करायचे अशा पद्धतीचं काम जितेंद्र आव्हाडांचं चाललेलं आहे। 25 वर्ष ठाण्यात शिवसेनेची सत्ता आहे, सतत लोक शिवसेनेला निवडून देत आहेत, यामागचं एकमेव कारण म्हणजे शिवसेनेने केलेला विकास आणि शिवसेनेवर असलेला विश्वास। त्यामुळे जितेंद्र आव्हाड काय करतात, जितेंद्र आव्हाड शिवसेनेवर आरोप करतात की नाही हे पाहण्याची आम्हाला काही गरज वाटत नाही। त्यामुळे मला त्यांना सांगणं आहे की पहिला आपण आपला पक्ष वाचवा आणि मग इतर पक्षांवर टीका करा। नाशिक येथील घोटी येथील टोल नाक्यावर पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अंगरक्षकाने कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये कर्मचाऱ्यांना इस्पितळामध्ये दाखल करावं लागलं अशा प्रकारच्या बातम्या आल्यानंतर या संदर्भात आज पत्रकारांनी पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची या संदर्भात भेट घेतली। नाशिकमधील घोटी येथील टोलनाक्यावर झालेला प्रकार दुर्दैवी आहे, ज्याप्रमाणे आज बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत त्यात वस्तुस्थिती नाही। कर्मचाऱ्यांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी टोलनाक्यावर रांग लागली असतानाच त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काचेवर थाप मारण्यात आली होती, ती काच तकलद होती, ती फुटली। कोणत्याही परिस्थितीमध्ये अंगरक्षकांचा मारहाण करण्याचा उद्देश नसल्याचा दावा राज्याचे MSRDC मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे। यात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं देखील श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। कालचा प्रकार जो होता तो दुर्दैवी प्रकार आहे,
आणि आज जी बातमी प्रसिद्ध झाली आहे त्याच्यामध्ये वस्तुस्थिती नाही. कर्मचाऱ्यांनी मला सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी काचेवर थाप मारली आणि त्यामुळेच ती काच फुटली. काच फुटल्यामुळे ती काच उडून त्याला दुखापत झालेली आहे. त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये मारहाण करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक अशा प्रकारचं कृत्य केलेलं नाही असं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. परंतु याची खातरजमा करण्यासाठी मी स्वतः टोल कंपनीच्या लोकांशी बोललो आणि त्यांनाही वस्तुस्थिती त्यांच्याकडून जाणून घेतली. त्यांनी याच्या या माहितीला दुजोरा दिलेला आहे आणि यामध्ये जाणीवपूर्वक त्याला मारहाण करणं, त्याला लाथाबुक्यांनी मारहाण करणं, त्याला दुखापत करणं, त्याला जखमी करणं असा कुठलाही उद्देश या ठिकाणी जर आढळून आला तर निश्चितपणे कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश. राबोडी परिसरातील फातिमा हायस्कूल या संस्थेच्या वतीने ठाणे शहरातील श्रीरंग सोसायटीच्या मैदानामध्ये आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, शून्य कचरा मोहीम, डिजिटल पेमेंट, कार सेफ्टी, त्याचप्रमाणे सौरमंडळ यासारखे अनेक विषय या संपूर्ण प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी हाताळले आहेत. विद्यार्थी या सगळ्या उपक्रमांची अतिशय रंजकपणे माहिती देताना या ठिकाणी दिसून येत होते. Good morning. Our Earth is a planet. It gets its light from the sun. It moves around the sun. It's called the revolution of the Earth. Besides Earth, there are 7 other planets revolve around the sun. They are Mercury, Venus, Mars, Jupiter, Saturn, Uranus and Neptune. Every planet in the solar system revolves around the sun along a specific path. This path is known as that planet orbit. I am Elaine D'Souza and I'm from Holy Cross Convent High School, and we have made a project on the topic global warming and its effects. So from this project we've tried to show the ozone layer. Now what is global warming? Basically it's just the rise in Earth's atmospheric temperature. Now what happens is, due to this, the thermal blanket that is actually present gets thicker, and the heat that is supposed to go out, it stays trapped in the atmosphere. And there are a few causes, that is factories, deforestation, a lot of public vehicles. And hence, to reduce this, we need to take a few precautions, such as using a lot of public transport, also treating water before letting them out. माझे नाव प्रथम हेमंत कांबळे. कचरा एक कचरा, कचरा दुने प्रदूषण, कचरा त्रिक रोग जंतू, कचरा चोखा आजार आणि कचरा पंचमृत्यू. वाढता वाढे अशी कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यासाठी ओला सुका कचरा वेगळा करू, पर्यावरण रक्षणाची कास धरू. नासकी फळे भाज्यांची देठ ओल्या कचऱ्यात टाकू ठेठ. चहाची घाण, उष्टे अन्न, यातूनच मिळते खताची पेठ. कचऱ्याच्या या समस्येवर अत्यंत सोपा असा आम्ही मॅजिक बकेट हा प्रयोग सादर करत आहोत. या बादलीच्या तळाशी व झाकणावर
एक एक इंचाच्या व्यासाचे भोके पाडून त्यावर नायलॉनची जाळी चिटकवली आहे। त्यानंतर या बादलीच्या प्रथम तळाशी एक इंच विटांच्या तुकड्यांचा थर लावला आहे। त्यानंतर त्याच्यावर 3 इंचांचा नाळांच्या काट्यांचा थर लावला आहे। त्यानंतर त्याच्यावर 1 इंचाचा सुकलेली पाने पालापाचोळ्याचा थर लावला आहे। त्यानंतर त्याच्यावर 1 इंच शेणाचा थर लावला आहे। त्यानंतर त्याच्यावर औषधी माती जी गांडूळ खतात निर्माण झालेली असते तिचा थर बसवून त्यावर पाणी शिंपडून आपल्या घरातील जो ओला कचरा असतो उष्टे अन्न त्यावर पसरवून या हवा पाणी व सूक्ष्मजीव यांच्या मदतीने या कचऱ्याचे विघटन या सेंद्रिय खतात झालेले आहे। मुलांमध्ये वैज्ञानिक गुण वाढायला लागावे आणि त्यांच्यामधील कुतूहल जागृत व्हावं या दृष्टिकोनातून फातिमा शाळेच्या वतीने या संपूर्ण उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मैं भी कलाम अशा प्रकारचं या प्रदर्शनाला नाव देण्यात आलं होतं आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने विद्यार्थी या संपूर्ण उपक्रमात सहभागी झाले असं संस्थेच्या संस्थापकीय अध्यक्षा फातिमा खान आणि श्री सालेम खान यांनी सांगितलं। इंटर सायन्स एग्जिबिशन का ये प्रोग्राम बी अ लिटिल कलाम इस टॉपिक के ऊपर लिया गया है कि आज का हर शहरी आज का हर बच्चा साइंस के इस दौर में कंप्यूटर के इस दौर में प्रगति की ओर जानी चाहिए। हमारा देश प्रगति की ओर ले जाना है तो ये आज के जो स्टूडेंट्स हैं आज के जो बच्चे हैं ये कल के नौजवान और अच्छे नागरिक होंगे। इस चीज़ को ध्यान में रखते हुए हमने ये एग्जीबिशन लगाया है और सभी स्कूल्स के करीब 30 स्कूल्स ने हमारे इस प्रोग्राम में प्रोजेक्ट सबमिट करके और हिस्सा लिया है। इंटर स्कूल साइंस एग्जीबिशन किया जाए जिसमें कॉमन प्लेटफॉर्म बनाने की हमारी कोशिश है कि कॉमन प्लेटफॉर्म बनाया जाए जहाँ पर सभी बच्चे आए अपना क्रिएटिव आइडियाज़ को सामने रखे और उनको मोटिवेट करने के लिए उनको अट्रैक्ट करने के लिए हमने उनको गिफ्ट्स रखे काफ़ी तरीके से। वी विल बी गिविंग देम फ्री कप्स मग्स विल बी देयर जिसपे लिटिल कलाम का सिम्बॉल वगैरह रहेगा। टी शर्ट्स हमने बांटे हैं बच्चों को और 5000 फर्स्ट प्राइज है, सेकेंड प्राइज इज 3000, थर्ड प्राइज इज 2000 एंड ट्रॉफी गोल्ड मेडल मोमेंटो एंड सो ऑन ये सारी चीज़ें हमने बच्चों के लिए रखी है। विद्यार्थ्यांनी अतिशय वैविध्यपूर्ण अशा प्रकारचे वैज्ञानिक प्रकल्प या ठिकाणी मांडले होते। या प्रकल्पांना जज करण्यासाठी खास जज देखील या ठिकाणी आले होते। त्यांनी देखील या संपूर्ण प्रदर्शनाचं कौतुक केलं। हमारे बच्चों के अंदर जो टैलेंट होता है उसको सामने लाने के लिए जब तक अपॉर्चुनिटीज नहीं होगी तब तक हम उनमें से कैसे पहचान पाएंगे। तो हम ये उम्मीद कर सकते हैं कि इन बच्चों में भी जो हमारे फ्यूचर का एक अब्दुल कलाम जो है वो हम इनमें से तलाश कर पाएंगे। बट जो भी प्रोजेक्ट्स यहाँ से दिख रहे हैं टॉपिक्स कवर्ड हैं और बडिंग साइंटिस्ट यानी यंग साइंटिस्ट को डेवलप करने का सबसे अच्छा तरीका ही क्योंकि दिस इज़ द टाइम जहाँ हम लोग निकाल सकते हैं कि क्या उनके टैलेंट है। बच्चे भी समझेंगे, पेरेंट भी समझेंगे और टीचर्स भी समझेंगे कि वॉट वी कैन डू, तो अपना करियर भी चूज करने में उनको ये मदद करेगी कि वॉट वी कैन डू इन फ्यूचर। मैं भी कलाम या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक गुणांना वाव मिळावा या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या प्रदर्शनाचं आयोजन करणं हे अत्यंत गरजेचं आहे। फातिमा शाळेने सुरू केलेला हा उपक्रम ठाणेकर नागरिकांनी देखील चांगलाच उचलून धरला। दारोन मेल स्टुडिओचा लग स्ट्राइक धमाका 50% महासेल। किती 50% महासेल? हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम। ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम। बॅरॉन मेन स्टुडिओ पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव। चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये। बॅरॉन मेन स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदेसमोर स्टेशन रोड ठाणे। दूरध्वनी 0222530 4837। बॅरॉन मेन स्टुडिओ। मरावे परी अवयव रूपी उरावे अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा आपला
अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नांजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506-96-45155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। नवीन मतदार नोंदणीमध्ये ठाणे जिल्ह्याने लक्षणीय कामगिरी केली असून मतदारांची संख्या सुमारे 4% वाढली आहे। नवीन 2.25 लाख मतदार मतदार यादीमध्ये समाविष्ट झाले असून आज गडकरी रंगायतमध्ये झालेल्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ही माहिती देण्यात आली। आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य होतं ते महाविद्यालयीन तरुणांचा उत्साह, तसेच युवक आणि ज्येष्ठांना देण्यात आलेले स्मार्ट कार्ड ओळखपत्र। कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेल, संपदा जोगळेकर, उदय सबनीस आदी मान्यवर हजर होते। या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त श्री परमवीर सिंह हे देखील उपस्थित होते। यावेळेस भरगच्च सभागृहातील उपस्थितांना मतदानाची शपथ देण्यात आली। प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितलं की प्रशासनाने विविध माध्यमातून केलेल्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून ही वाढ सुमारे 4% एवढी आहे। 5 जानेवारी 2017 मतदार यादीनुसार आता 58,16,314 मतदारांची नोंद झाली असून ते म्हणाले की विशेषतः भिवंडी, कल्याण, मुंब्रा, भाईंदर अशा मतदारसंघातनं मतदार नोंदणीला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे। मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला असून शाळा, महाविद्यालय, क्रीडा शिबिरांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली असल्याचं यावेळेस सांगण्यात आलं। मतदान केल्यानंतर सेल्फी पोस्ट करावा अशी भूमिका यावेळेस अमिषा पटेल यांनी मांडली, त्यांना देखील खूप चांगला प्रतिसाद यावेळेस मिळाला। 2 विद्यार्थ्यांची चित्र यानिमित्ताने निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली। चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन या संस्थेच्या वतीने ठाणे शहरामध्ये नॅशनल वेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत वेंडिक्स 2016 MSCB मंथन 2016 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रदर्शनाच्या 3 दिवसात उद्योगांशी निगडीत विविध कार्यक्रमांची रेलसेल आयोजित करण्यात आली होती। B2B, BBBII, इनोव्हेशन, इन्व्हेन्शन, इन्व्हेस्टमेंट, मे शोध, नॉनमेश आणि गुंतवणूक याअंतर्गत ITI मुंबई, भाभा अणुशक्ती, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे, LNT, IDEMI, इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद या नामवंत संस्थांमधील ज्येष्ठ वैज्ञानिकांनी यावेळेस मार्गदर्शन केलं। तसंच तिसऱ्या दिवशी FIO या संस्थेच्या वतीने निर्यातदारांना मार्गदर्शन आणि तज्ज्ञांतर्फे GST संबंधी मार्गदर्शन यावेळेस करण्यात आलं। SIDBI वतीने लघु उद्योगांना इनोवेट्सना स्टँडअप इंडिया आणि वित्त सहाय्य आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर माहितीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यानिमित्ताने 3 दिवसांमध्ये जवळपास 300 कोटी रुपयांचे व्यावसायिक करार झाल्याची माहिती कोसिया या संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने हे प्रदर्शन सक्सेसफुल झालं असं म्हणायला हरकत नाही। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।